चा बॉल असेल पुढच्या, पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट, चांगली ड्राईव्ह, स्क्वेअर ड्राईव्ह, त्या ठिकाणी स्वीपर कवर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक फक्त एकच मिळेल. पहिल्या षटकाची समाप्ती, पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या झाली जयदुर्गा बी संघाची बिनबाद 4 धावा. चला कोणी जवळ यायचं नाही आहे, नवीन बॉलर पाठवून द्या आणि बाकी सर्व क्षेत्ररक्षकांनी आपापल्या जागा घ्या. विनंती करतोय कारण यानंतर आम्हाला अजून एक सामना खेळवायचा आहे. नो मिडल कॉन्फरन्स प्लीज. क्षेत्ररक्षक लावून घ्यायचं आहे. आपण एक स्वागत आणि सन्मान देखील व्यासपीठावर करणार आहेत, मात्र दरम्यान आगमन झालं. जगन्नाथ नाईक आमचे मित्र आणि तसेच उत्कृष्ट समालोचक देखील आहेत. आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे जगन्नाथ नाईक. मी विनंती करतो आहे ज्ञानेश्वर पाटील आमच्या दादांना की आपण डॉक्टर गणेश म्हात्रे साहेबांचा आपण स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर करायचं आहे. स्वागत आणि सन्मान केला जात आहे स्वर्गीय नारायण म्हात्रे स्मृती चषक 2021 या स्पर्धेमध्ये आमचे डॉक्टर साहेब गणेशजी म्हात्रे साहेब उपस्थित आहेत. ज्ञानेश्वर पाटील दादांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जात आहे. स्वागत आणि सन्मान करताना आपण पाहतोय ज्ञानेश्वर पाटील यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान केला जात आहे. थँक्यू सो मच डॉक्टर साहेब, आपण इथे उपस्थित दाखवली या स्पर्धेच्या माध्यमातून. मनीष पाटील सर करेश म्हात्रेंचे काकाश्री आहेत गणेशजी म्हात्रे आणि ते मॅचचा आनंद घेण्यासाठी या स्पर्धेमध्ये उपस्थित झालेले आहेत. बॅक टू नो क्रिकेट. थँक्यू. आशीर्वाद खूप महत्त्वाचा शब्द आहे आणि सर्व वरिष्ठ या स्पर्धेला आपले आशीर्वाद देत आहेत, शुभेच्छा देत आहेत, त्यामुळे ही स्पर्धा सर्व प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून राहिलेली आहे. सन्माननीय नरेंद्रजी चौधरी यांच्या माध्यमातून जितू माणेरकर तसेच जयदुर्गा बी संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत आणि शुभेच्छांची खरी गरज आहे आता जयदुर्गा बी संघाला, कारण थोडासा बॅकफूटला या पहिल्या षटकामध्ये जयदुर्गा बी संघ आहे. नवीन गोलंदाज दर्शन पाटील फ्रॉम वडगर, राईट अमोर द विकेट. यावेळेस राऊंड लेग्स आडव्या बटणीने खेळण्याचा प्रयास झाला होता, स्टम्प्स ओपन केल्या, त्रिपळीच्या चतुर्फरात पिंट्या, पाटील बाद, विकेट डाऊन. अजून आपण पाहतोय आमचे काकाश्री उपस्थित झालेले आहेत. करेश यांचे काका श्रावणजी म्हात्रे साहेबांचं देखील आगमन झालं या व्यासपीठावर. संपूर्ण म्हात्रे कुटुंब आता तुम्हाला थोड्याच वेळात या व्यासपीठावर पाहायला मिळेल, कारण की गावचा संघ खेळतोय. जयदुर्गा बी हा संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. गावचा संघ खेळतोय पण संदेशजी करेश म्हात्रे खेळत नाही आहे, कारण करेश म्हात्रेचा संघ सकाळच्या पहिल्या सामन्यामध्ये मात्र पराभूत झालेला आहे. जर करेश म्हात्रेचा संघ खेळणार आपल्याला पाहायला मिळाला असता अजून मोठी प्रेक्षकांची संख्या तुम्हाला पाहायला मिळाली असते. पण गावचा सपोर्ट वाढवण्यासाठी, गावच्या संघाला समर्थन देण्यासाठी आमचे मान्यवर पाहुणे आमच्या व्ही आय पी गॅलरीमध्ये आहेत. पाहूया त्यांच्या आशीर्वादाचा, त्यांच्या शुभेच्छांचा उपयोग होतोय का जयदुर्गा बी संघाला. तुर्तास चांगली गोलंदाजी या ठिकाणी आतापर्यंत बालाजी स्पोर्ट्स संघाची होते. दर्शन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईकवर बॅटर असेल हरी जोशी. धावसंख्या आहे जयदुर्गा बीची 1 गडी बाद 4 धावा. दर्शन राईट आर्म ओव्हर. ओहो यावेळेस मात्र स्विंग केलंय, बॉलला उडवलंय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ द रोड, 6 रन्स. आता जिथं तिथं गाजतय रायगड ठाण्यात प्रभुदास नाईकचं नाव. आता जिथं तिथं गाजतय रायगड ठाण्यात प्रभुदास नाईकचं नाव. ये नाही रुकणे वाले, सकाळपासून हरी जोशी मात्र भन्नाट फॉर्ममध्ये जाणवतोय आणि आता देखील जेव्हा संघ संकटात आहे तेव्हा त्याची बॅट तळपते आणि योग्य त्या वेळेला आत्मविश्वास कुठेतरी खच्चीकरण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी वैभव माळी आणि दर्शन करत होते, पण त्यानंतर आत्मविश्वास दुणावणारा हा षटकार 6 धावांचा. धावसंख्या झाली ती म्हणजेच 10. जॉयकुमार ट्रॉफी ऑल इज फ्री येत्या काही महिन्यांमध्येच, पुढच्या महिन्यामध्ये. आडव्या बाटीने खेळले, क्रॉस बॅटेड बॉल आहे मिड विकेट रिजनमध्ये, थोडंसं फंबल त्या ठिकाणी झालं आहे. दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न केला जाणार नाही आहे कारण घाई करण्याची गरज नाही आहे जयदुर्गा बी या संघाला. एका धावेची वाढ, धावसंख्या 11. देखिए सूरज जोशी आउटफील्ड के बहुत अच्छे खिलाड़ी हैं, जब उनके पास गेंद जाती है तो बॅट्समॅन थोडे सावधान हो जाते. हा अभ्यास देखील गरजेचा आहे की आपण कुठल्या खेळाडू विरोधात खेळतोय. हो 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 यावेळेस मात्र स्लॉग स्वीप, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्पेल एक रिजन मध्ये, सरळ सोप्पा झेल हातामध्ये आणि झेल देऊन फलदाज बाद, बॅटर बॅक टू पॅव्हिलियन. आहे
दयानंद चौरके फेम टीम बालाजी स्पोर्ट्स तुम्ही आता मैदानाच्या आतमध्ये खेळायला घेताना पाहायला मिळते. चांगली टीम बॉन्ड केले दयानंद चौरके यांनी. यस मनीष, आपको लगता नहीं कि एक से एक गाने खिलाड़ियों पे बने हैं, टीमों पे बने हैं, ऑर्गेनाइजर पे, स्पॉन्सर पे बने? एक आधा गाना कॉमेंटेटर्स पे भी बनना चाहिए. खास करून सिद्दीकजी भाभेंवर गाणं बनलं पाहिजे असं मला वाटते, कारण त्यांनी मात्र एक वेगळं वलय भिवंडी क्रिकेटला दिलेलं आहे गेल्या 27 वर्षांपासून. त्यानंतर डॉक्टर मोरेश्वर गवळी यांच्यावर देखील गाणं म्हणायला हवं, पण हायलाइटेड पर्सन इन सिटी क्रिकेट जर म्हणायचं झालं तर सिद्दीकजी भाभे नक्कीच आमचे समर्थक ऐकलेले असतील आणि तुमचे फॅन असतील, तर सिद्दीकजी भाभे यांना गोड धक्का मिळू शकेल आगामी काळामध्ये. दर्शन राईट आर्म ओव्हर द विकेट, फुल टॉस, मिस टाईम आहे, हवेत राहिलाय. काउकॉर्नर रिजनमध्ये कठीण प्रयत्न पण पूर्ण केलाय जेलचीच्या स्वरूपात. हरी जोशी बॅक टू पॅव्हिलियन. यश पाटील ते, और यश पाटील से कॅच नाही छूटते, हालांकि थोडा सा बॉडी लैंग्वेज उनका चरमरा गया था, लेकिन आखिर में अच्छा कैच. हरी जोशी को देखिए, खेलना चाहते थे गेंद को मिड विकेट के ऊपर, बल्ले का मुंह थोड़ा जल्दी खोल दिया. देखिए बैट्समैन जहाँ खेलता है वहाँ देखना शुरू करता है, वो देख भी वहाँ रहे थे, लेकिन गेंद चली गई लॉन्ग ऑन पे, बड़ा झटका. आणि यश पटेल जे झेल घेतला आहे केके ट्रॉफीमध्ये, यश पटेलच्या माध्यमातून अर्धशतक याच वर्षी आपल्याला गेल्या आठवड्यात पाहायला मिळालेलं आहे. तर आज ॲज अ फिल्डर चांगली कामगिरी बालाजी स्पोर्ट्ससाठी यश करतोय. थोडासा कठीण एफर्ट होता, थोडीशी घाई झाली होती, बॉडी बॅलन्स चुकला होता, त्यानंतर स्वतःला सावरलं, दोन्ही हात वर नेले आणि योग्य त्यावेळी तो झेल कम्प्लीट केलेला आहे. आणि महत्त्वाचं आहे तुम्ही इनफील्डमध्ये क्षेत्ररक्षण करा किंवा तुम्ही आउटफील्डमध्ये करा, थोडासा स्टार्ट घेणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला रोटेट होण्यामध्ये मदत मिळते. खासतौर से सूरज जोशी, राजा गुलवी, यश पाटिल, ये बालाजी के तीन ऐसे खिलाड़ी हैं जो कैचेस बहुत अच्छे लेते हैं. हालांकि तालुका क्रिकेट में नंबर वन पे तो केतन पाटिल का ही नंबर आता है, उसके बाद जयेश पाटिल, सूरज जोशी, कई नाम है, माजिद बोबड़े. ऑन अ हैट्रिक दर्शन, स्ट्राइक वर असेल बैटर बलवन. ओहो हो, ब्लॉकहोल डिलिव्हरी तितकाच चांगल्या पद्धतीने बॉलला फ्लिक केलं जाते फॉरवर्ड स्वेलेक रिजनमध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केला गेला, फक्त एकच धाव मिळेल. जगदीश नाईक नवीन बॅटर आणि जगदीश नाईकची साथ देण्यासाठी बळवन. दोन षटकांची समाप्ती ते दोन षटकांच्या समाप्तीनंतर जरदुर्गा बी संघाची धावसंख्या झालेली आहे 3-12. चला नो मिडल कॉन्फरन्स, वारंवार आम्ही सूचना करतोय बालाजी स्पोर्ट्स बॉलर लगेच पाठवून द्या. देखिए अभी तक हम दो ओवर की समाप्ति के बाद देखते तो अच्छी शुरुआत नहीं कही जाएंगी. वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक वहाँ पे मौजूद हैं. बलवंत दलवी भी बाएं हाथ के बहुत ही ज़बरदस्त बैट्समैन हैं, लेकिन गेंदबाजी की जो खेप यूनिट है, खासतौर से दर्शन पाटिल विकेट टेकर गेंदबाज हैं. सबसे बड़ी बात है कि इस सीज़न की बालाजी स्पोर्ट को बहुत अच्छा नेतृत्व कर रहे. ये सीज़न कप्तानों का सीज़न रहा है, जिस तरह पायनियर को आशीर कर रहे हैं, बालाजी को मोनिस कर रहे हैं, जो कैप्टन है सचिन चैलेंज को कर रहे हैं, जो कप्तान है दे आर लीडिंग फ्रंट, वो आगे आके काम कर रहे हैं. जिस तरह सोना देवी को विकी मात्रे कर रहे हैं. यस महत्वाचं आहे, तुमचा जर लीडर चाणाक्ष असेल, हुशार असेल आणि प्रसंगावधन त्याच्याकडे असेल तर तुमचा संघ देखील तितकाच चांगल्या पद्धतीने फॉर्म होतो, चांगल्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतो. आणि त्या चांगली कॅप्टन्सी या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे आतापर्यंत मोनिशी. तर पाहू जयदुर्गा बीचा पलटवार येईल का. मोठा फटका खेचायचा होता, बॅटच्या टोला कनेक्ट होतोय, फॉलो थ्रूमध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी डीप क्षेत्र पुढे येतोय. एकच धाव मिळेल, स्ट्राईकवर जगदीश नाईक, धावसंख्या 13. पुन्हा बुलडाणा शॉट, खेळणार चाहते ते लॉंग लेग की तरफ, गेंद चली गई मिड ऑन पर. वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक याच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. मुकेश मते यांच्या माध्यमातून षटकारांच्या हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पारितोषिकं सुरू झाली आहेत कारण गावचा संघ आहे आणि गावचा संघ असताना तर खिशामध्ये हात गेलाच पाहिजे. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर वैभव. चला वैभव जास्त घाई करा प्लीज, वारंवार आम्ही सूचना करतोय. स्ट्राईकवर बॅट्समन रेडी आहे जगदीश नाईक. ओहो हो, बॉटम एंडचा काय सुरेख वापर केला, एलिव्हेट केलाय बॉलला मिड विकेट रिजनमध्ये, पण डिस्टन्स काय काढू शकला नाही, बॉल खूप काळ हवेत राहिला आहे. आणि झेलचीच्या सुरुवात प्रमुख फलंदाज बाद जगदीश नाईक.
देखिए वैभव शेलार की तारीफ करना होगी, साइड आर्म गेंदबाजी उन्होंने ज़बरदस्त की है, गेंदों को अंदर लाया है। ये गेंद भी उनकी साइड आर्म थी, क्रीज के कोने से किया था, पैरों पे थी इसलिए ताकत नहीं मिली, गेंद हवा में लहराती भी चली गई और जगदीश नाइक शून्य पे आउट। बहुत बढ़िया गेंदबाजी का ये जो अनुशासन है, गेंदबाजी बिल्कुल प्री प्लानिंग की जा रही है और गेंदबाजी में बहुत ही धार नजर आ रही है। खासकर से वैभव शेलार वेलकम आगमन झाला आहे हरिभक्त पारायण माननीय श्री विश्वनाथ दादा नाईक विभाग प्रमुख, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे। स्वर्गीय नारायण म्हात्रे स्मृती चषक 2021 या स्पर्धेमध्ये संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये थंडगार हवा सुटली आहे, गरम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, मात्र व्यासपीठाची शोभा वाढवण्यासाठी जयदुर्गा क्रिकेट क्लबचे कोच आणि खास करून त्यांचं क्रिकेटवर भरपूर प्रेम आहे आणि हरिभक्त पारायण विश्वनाथ दादा नाईक महाराजांचं हार्दिक स्वागत आहे, वेलकम। धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 13 धावा 13 रन्स, 4 गडी बाद झालेले आहे जयदुर्गा बीचे। घरचा संघ, घरचं मैदान, घरची स्पर्धा सुद्धा, पण तरी देखील बालाजी स्पोर्ट्स समोर मात्र कुठलाच फलंदाज थांबत नाहीये। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जगदीश नाईक यांचा झाला। बघा, जगदीश नाईक यांचं कौतुक केलं होतं गेल्या सामन्यामध्ये जेव्हा त्यांनी सेन्सिबल क्रिकेट दाखवलं होतं, पण त्यानंतर आता कुठेतरी आक्रमकता दाखवली गेली आणि जगदीश नाईकला परतावं लागलंय। देखिए उसका कारण ये था कि इनिशियल ओवर में रन नहीं बने थे, जो रनों की आवश्यकता थी उसी के बलस्वरूप वो शॉट खेला गया था। लेकिन एक बात तो है कि बालाजी स्पोर्ट्स ने जयदुर्गा बी को अपने घर में ही घेर लिया है। आणि एक्झॅक्टली वेळ होता ना सर, कारण तिसऱ्या चटका फक्त 2 बॉल फेकून झाले होते, अजूनही 16 बॉलचा खेळ शिल्लक होता, तर जगदीश नाईक यांचं खेळपट्टीवर थांबणं महत्त्वाचं होतं। एक सिंगल्स डबलने धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न करायला होता, पण मात्र आता केलेल्या चुका आठवणीत राहतीलच, पण या चुका तो सुधारणा झाली पाहिजे। नवीन बॅटरमध्ये आता आतमध्ये यश पाटील, नॉन स्ट्राईक एंडला, स्ट्राईकला असेल बलवंत। धावसंख्या झाली 13, गडीबाद झालेत 19-4। बहुत अच्छा बॉलिंग एक्शन आहे वैभव का। येस, राउंड लेग्स, बॉल मात्र लेग साईड सोडून जाणार आहे, वाईड बॉल मिळेल। डावखुरा गोलंदाज, डावखुरा फलंदाजासाठी अँगल बनवून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी वैभवचा, पण कुठेतरी नियंत्रण नव्हतं या बॉलवर, वाईड बॉल मिळतोय। धावसंख्या 14 झाली 14। क्षेत्रकाचा आढावा घेतला तर आपण पाहू शकतो लॉंग ऑन आहे, मिड विकेट, स्क्वेअर लेग, यावेळेस मात्र बॉलला केलाय हुक, पाठवलाय खेळाडू कक्षांमध्ये, 6 धावांसाठी फ्लॅटेड 6। को सलामी देता हुआ नक्कीच बॉलर अखूड होता आणि त्या अखूड बॉलर खरपूस समाचार या ठिकाणी बॅटर बळवंत घेतोय। वैभव या हादऱ्यातून बाहेर येईल का? चांगला बॉल खोलबर टप्प्याचा होता, सरळ रेषेत खेळलाय, लॉंग ऑन रिजन मध्ये ड्राइव्ह केलं तर बॉलला, त्या ठिकाणी दर्शन आहे, बॉल स्टॉप करून फेक करेल, तोपर्यंत एक धाव तो मिळणार आहे। सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी, षटकानंतर एक सिंगल, या सिंगलच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 21 वर। चला टॉससाठी तयार राहायचं आहे चॅलेंज स्पोर्ट्स आणि रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, टॉससाठी तयार राहायचं आहे चॅलेंज स्पोर्ट्स आणि रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स। वैभव माळी लेफ्ट आर्म राऊंड, ओहो हो, बॅट अँड पॅडमधल्या चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने एलिव्हेशन दिलं आहे आणि बॉलला उडवलंय सरळ रेषेमध्ये लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे, 6 धावांसाठी षटकार, क्या बात आहे, दर्जेदार फटका, मस्तक पे दस्तक। हालांकि इस तरह के शॉट आसान नहीं रहते हैं जब गेंद पैरों में फंस जाए। ये देखिए खोद के निकाला उस गेंद को लॉन्ग ऑन के ऊपर, 6 रन। रिस्क पॉवर आहे बॅटर यशकडे, मनगटाच्या जोरावर आणि थोड्याशा ताकदीच्या बळावर हा षटकार अर्जित केलाय। धावसंख्या नेऊन पोहोचवली आहे 27 या आकड्यावर। थोडंसं महागडं षटक या ठिकाणी वैभव माळीचं, पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या, पण आता मात्र धावा खर्च करतोय सावध पवित्र। हलक्या त्याने बॉलला पुश केलाय कव्हर रिजन मध्ये डीप मधून क्षेत्रक्षा पुढे येऊन दुसरी धावासाठी प्रयत्न केलेला का फलंदाज, तर नाही, एकाच जवेवर समाधान, स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयास त्या ठिकाणी बॅटर यशचा।
तीन षटका की समाप्ति, तीन षटका समाप्ति नंतर धाव संख्या 28 चार गड़ी बाद जय दुर्गा बी। जबरदस्त पलटवार जय दुर्गा बी टीम का तुम्हारा पाहायला मिळाला आहे, ज्यासाठी जय दुर्गा बी टीम ओळखली जाते। आणि अजूनही दोन षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि मी आमंत्रित करतोय मायक्रोफोन वर व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीकजी भाबे। वेलकम, आगमन झालं आहे या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी परशुराम नाईक आणि सोबतच आपण पाहतोय रंगनाथजी तरे मॅचचा आनंद घेत आहेत। आपलं देखील हार्दिक स्वागत आहे। शैलेशजी गायकवाड, कल्पेशजी गुळवी, मिलिंद मात्रे देखील मॅचचा आनंद घेत आहेत। सुरेंद्र गुळवी साहेब यांना आपण पाहू शकता मॅचचा आनंद घेताना, आणि गोल्डमॅन संजय तरे देखील आनंद घेत आहेत। त्याने देखील या स्पर्धेला भरपूर मेहनत घेतली आहे। आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे। खरं तर उद्या त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी काहीतरी सरप्राईज आहे संजय तरे यांच्या। थँक्यू। धन्यवाद संत मनीष पाटील। तीन ओवर की समाप्ति पे हम देख रहे हैं तो इस वक्त 28 रन आए। पराग जादव को मोर्चे पे लगाया गया है। सामना करेंगे यश पाटील। दोनों टीमों में एक यश पाटील है। गेंद को उछाल दिया स्टैंड में, 6 रन, स्टैंड एंड डिलीवर, मूड को बना दिया यश पाटील ने। काही जबरदस्त फॉलो पाहायला मिळते। वो जो मराठी में हमारे कॉमेंटेटर कहते ना पोगाव के, तुमच्या संघाला झाला धोका ते दाबून ठोका, अगदी बरोबर उल्लेख केलात। क्या शॉट केलाय इस मर्तबा, ये देखिए दबाव वाइट। वेलकम रवींद्र गुळवी, आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेसाठी। त्यांनी देखील भरपूर मेहनत घेतली आहे। आपलं हार्दिक स्वागत आहे रवींद्र गुळवी। 35 पे पहुंचा है स्कोर इस वक्त जय दुर्गा बी टिमगढ़ पारा का स्कोर। शाम बहुत ही सुहानी, सुनहरी धूप की छन के आती भी चादर। पराग जादव यश पाटील के लिए, स्विंग एंड मिस। हालांकि यश पाटील लॉन्ग ऑन पे फील्डिंग कर रहे हैं बालाजी के, और यश पाटील बल्लेबाजी कर रहे हैं इस वक्त जय दुर्गा बी के। 35 रन, 4 विकेट, ओवर नंबर 4 चलता हुआ। पराग जादव निकल के बाद में चेंज किया, अपर कट किया, गेंद जा रही है डीप पॉइंट बाउंड्री के बाहर, 4 रन। एबी डिविलियर्स से ये शॉट खेल सकते हैं और यहां खेला यश ने। नेवर अंडर एस्टिमेट एनी फील्डर, एनी बॉलर, एनी बैटर, हे तिकडे प्रूव करतोय बैटर यश। एस मारताबा बेहतरीन हुक शॉट, 6 रन। देखना है कि क्या नजरें हटी थी, रिप्ले में हम देखना चाहेंगे, लेकिन गेंद तो उनके राडार में आ गई है, स्लॉट में आ गई और आउट ऑफ प्लॉट भेज दिया गेंद को, 6 रन। आइए देखते हैं, ये देखिए नजरें उनकी हट गई थी लेकिन गेंद उनके राडार में, 6 रन। स्कोर उछलता हुआ पहुंचा है 45 रन, 4 विकेट। चलो टीम मीटिंग नका घेऊ आपण प्लीज, शत्रक्षण लावून घ्यायचं आहे, वारंवार सूचना दिली जात आहेत, कारण याच्यानंतर अजून सामने खेळायचे आहेत, टीम मीटिंग घेऊ नका आपण। पराग जाधव बहुत महंगे साबित हो रहे हैं, 17 रन अभी तक उन्होंने दिए 4 गेंदों पर। यश पाटील मानो पराग जादव के पीछे पड़ गए। कहते हैं कि शाम में जो पीछे पड़ता है वो रात तक पीछा नहीं छोड़ता है। स्लाइस, लेकिन फ्लाई स्लिप पे
कोई खिलाड़ी नहीं शॉर्ट थर्ड मैन पर, पहले बाउंस पे गेंद गई थी एक रन, स्कोर 46 रनों पे पहुंचा है और टीम के कैप्टन अब इत्मीनान महसूस कर रहे हैं क्योंकि अबव 50 एक अच्छा टोटल है और जयदुर्गा भी स्पोर्ट्स के पास भी अच्छे गेंदबाज है। घोड़दौड़ चालू है धावांची या ठिकाणी, पांचव्या आणि सहाव्या क्रमांकाचे दोन फलंदाज बलवंत आणि यशची चांगली भागीदारी। मैन फ्रॉम देवडुंग बलवंत, अच्छा ड्राइव ऑफ वॉली पे लेकर आउटफील्ड में दर्शन की खराब फील्डिंग, चौका और उन्होंने गेंद को लगभग ढकेल दिया बाउंड्री के बाहर, चार रन, 50 रन पूरे हुए। ये देखिए पहले तो आगे आगे फील्डर के और सीधा फील्डर के पास जा रही थी, बीच में से उन्होंने गेंद को फेंक दिया बाउंड्री के पीछे। अड़चण जेव्हा येतात तेव्हा लागोपाठ येतात असंच कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, कारण वैभवचं पहिलं षटक 4-4, दर्शनचं दुसरं षटक 8-8, त्यानंतर वैभवचं 16 आणि परागचं हे 22। देखिए दर्शन ने 8 रन देके 3 विकेट लिए थे, उसके बावजूद उनसे दूसरा ओवर नहीं कराया गया, होना ये चाहिए था कि पराग जाधव तीसरा करते, दर्शन चौथा करते। थैंक यू कॉमेंट्री बॉक्स, आपल्याकडे वेळ आहे, आपण एक स्वागत आणि सन्मान करणार आहोत। मी करिश मात्र्यांचे पिता श्री जगदीशजी मात्रे यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हरिभक्त पारायण विश्वनाथदादा नायिका महाराजांचा आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे। विभाग प्रमुख आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर करायचं आहे। स्वर्गीय नारायण म्हात्रे स्मृती चषक 2021 या स्पर्धेची शोभा वाढवताना या मुख्य व्यासपीठावर आमच्या गावातील वरिष्ठ नागरिक आणि खास करून जयदुर्गा बी संघ जो खेळत आहे त्या संघाचे कोच देखील आहेत आणि जगदीश नाईक यांना जेव्हा जेव्हा क्रिकेट खेळताना आपण बघितलं मार्गदर्शन नेहमी विश्वनाथदादा नाईक यांचं राहिलं आणि आज खरं ज्या संपूर्ण तालुक्यामध्ये नावाची छाप सोडली आहे जगदीश नाईक याने, त्यांचे कोच आपल्याला पाहायला मिळतात विश्वनाथदादा नाईक यांचं स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर। सूरज जोशी 3 मिनट बचे आपके आखिरी ओव्हर के लिए। थँक्यू, बॅक टू नो कॉमेंट्री बॉक्स। 37 रन की पार्टनरशिप दोनों बल्लेबाजों के बीच में, वो भी ताबड़तोड़। सूरज जोशी को गेंदबाजी दी गई है, सामना करेंगे यश पाटिल, 24 पे बल्लेबाजी कर रहे हैं। मरता क्या ना करता, डेथ ओवर है और डेथ ओवर में जैसा कि चैलेंज के सामने 25 रन गए थे वो महंगे पड़े थे। अच्छी गेंद लहराती भी, बल खाती भी विकेट कीपर के पास, काफ़ी स्विंग भी मिला था टिप्पा खाने के बाद और अतिरिक्त उछाल भी था, परफेक्ट लेंथ। आणि अपेक्षा अशीच होती सूरजकडून या षटकाच्या सुरुवातीची, चांगली सुरुवात, स्विंग एंड मिस। सूरज जोशी इस मरतबा कंट्रोल पुल स्ट्रोक है, आउटफील्ड में खिलाड़ी हैं, एक ही रन लिया है, शायद बाएं हाथ के बैट्समैन को स्ट्राइक देना चाह रहे हैं, 51 पे पहुंचा है स्कोर। स्विंगला ओळखले आणि विद द स्विंग या बॉलला खेळून काढलेला आहे मिड विकेट रिजन मध्ये, एकदम मिळते 9-51। आता चांगली पोझिशनवर जाऊन पोहोचलेला आहे तो म्हणजे जयदुर्गा बी हा संघ, चांगली आव्हान ठेवण्याची क्षमता जयदुर्गा बी संघामध्ये आहे आणि ती क्षमता या ठिकाणी दाखवून दिले। सूरज जोशी चला घाई करा प्लीज, रिक्वेस्ट असेल बालाजी स्पोर्ट्स टीम कॅप्टन। सूरज जोशी लेफ्ट आर्म ओवर द विकेट आते हुए, चार खिलाड़ी ऑन साइड पे बाउंड्री पर, अच्छी गेंद आगे रखा था, ड्राइव किया गेंद को डीप मिड ऑन में, एक से ज़्यादा कुछ भी नहीं, अच्छा ओवर चलता हुआ डेथ, 3 गेंदों में अब तक सिर्फ 2 रन दिए और 52 पे पहुंचा है स्कोर जयदुर्गा बी स्पोर्ट्स टेमगर पाड़ा का। कितीही अडचणीत असला तरी तुमचा पॉझिटिव्ह अप्रोच मात्र तुम्ही सोडू नका आणि तेच त्या ठिकाणी सूरज जोशी ठेवतोय। स्लॉगोवर असून देखील दर्जेदार टप्प्याची गोलंदाजी, दर्जेदार पिचिंगची, दर्जेदार वेगाची, दर्जेदार वळणाची। स्विंग एंड मिस, क्या गेंद की है वहां पर, क्या स्विंग हुई थी गेंद टिप्पा खाने के बाद, ये देखिए कांटा बदला था गेंद ने, कमाल की बॉलिंग कर रहे हैं, 4 गेंदों में 2 रन, डेथ ओवर में आपके पास ऐसा गेंदबाज चाहिए जो रन ना दे। सूरज जोशी आज विंटेज नजर आ रहे हैं, इस मरतबा पुल किया और गेंद चली गई मैदान के बाहर, 6 रन।
थैंक यू डीजे मित्रों तुमच्या भेटीला येत आहे ऑल इन वन फ्री म्हणजे सर्वच काही त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला फ्री पाहायला मिळेल जॉय ट्रॉफी नवीन वर्षामध्ये प्रथम तुम्हाला फ्री ट्रॉफी तुम्हाला भेटणार आहे बघायला ती म्हणजे टेमघरच्या ऐतिहासिक मैदानावर कमिंग सून आहे या स्पर्धेच्या माध्यमातून अनाउन्समेंट केली जात आहे करसनजी फुलोरे साहेबांचा तो बिग शो तुम्हाला पाहायला मिळेल थँक्यू ऑल इज फ्री सब कुछ फ्री रहेगा वहां पर खाना मिलेगा पीना मिलेगा करसन के ट्रॉफी में सब कुछ मिलेगा 58 रन लेकिन पीना पानी इस मरतब अच्छी गेंद थी शरीर से टकराई और सिद्दीक बाबे सर सब फ्री है तो कमेंट्री भी फ्री करेंगे आप नहीं 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 कमेंट्री का मोल भाव सिद्दीक बाबे सर देखिए ये मैं नहीं कहता ये जिसने फ्री रखा है वो कह सकते हैं क्योंकि सब जब फ्री है तो कुछ चीजें तो बेचते लेनी होंगी ना लेना देना होना चाहिए खिलाड़ियों के लिए वो फ्री है लेकिन सिद्दीक बाबेसर का मन बड़ा है टूर्नामेंट को सक्सेस करने की कैपेसिटी सिद्दीक बाबेसर के पास है और करसन फुलोरे का प्यार है जो खिलाड़ियों के सबके लिए फ्री टूर्नामेंट 59 रन हुए हैं 59 हुए 60 की चुनौती है 12 का आस्किंग रन रेट करसन फुलोरे के जॉय ट्रॉफी को देखना ना भूलिए कमिंग सून इंजॉय उनकी ट्रॉफी के जो फाइनल मुकाबले दोनों के हुए थे वो बहुत ही कट टू कट रहे यस एक्जैक्टली मी त्यास उल्लेख करणार होतो की फायनलिस्टला खूप चांगल्या पद्धतीने मिरवणुकीमध्ये मैदानभर फिरवलं जात होतं आणि एक चांगला शाही थाट त्या ठिकाणी गेल्या वर्षी जॉय कुमार ट्रॉफीमध्ये पाहायला मिळाला होता चला शत्ररक्षण लावून घ्यायचं आपण बारा का आस्किंग रन रेट है विश्वनाथ नाइक साहब को दिखाया जा रहा है देखिए भादौड़ और उसके परिसर में टिमगढ़ पाड़ा में क्रिकेट को नई दिशा देने में इस व्यक्ति का बहुत बड़ा रोल है मुझे याद है कि चैलेंज पे अगर रात के 3 बजे जयदुर्गा का मैच रहता था तो इनके साथ बैंड बाजों के साथ 1:30 बजे से चैलेंज पे इनके दर्शक पहुंचते थे टीम के साथ जीतू मानेरकर है हमारे बीच में आपका हार्दिक स्वागत है चला बैटर पटून दे प्लीज बालाजी स्पोर्ट्स दयानंद चोरगे के राइट हैंड जीतू मानेरकर को दिखाया जा रहा है प्लीज जगदीश नाईक अपन अपना सामना त्वरित चालू करायचा आपला क्षेत्रक्षण लावून घ्यायचा आहे सलामीची जोडी देखील पाठवून द्यायची वारंवार आम्हाला सूचना येतात ऑर्गनाइज कमिटीच्या माध्यमातून प्लीज सुरेज कॅप्टन आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आपण उमेश नाईक चेंडू जमा करायचं जुना चेंडू प्रशांत गुळवी जुना चेंडू आपण जमा करायचं आहे आपल्याला लागल्यास आपण नवीन चेंडू घेऊन जाऊ शकता थँक्यू या आहेत प्रशांत जे कोच देखील आहेत आणि एक लेजंड क्रिकेटर आहेत थँक्यू ओपनर भेजना आहे बालाजी स्पोर्ट थँक्यू जगदीश नाईक सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आपण बॅक टू नाव क्रिकेट व्हॉइस ऑफ प्राणी सिद्दीक बाबेसर आणि मनीष पाटील यांच्यासोबत जाऊया कॉमेंटरी बॉक्समध्ये सर सामना सुरू होण्याच्या पहिला एक उल्लेख करायचा आहे मला BRPL मध्ये संदेश पाटील यांच्या फलंदाजीबद्दल 2 शब्द तुमचे बिलकुल संदेश पाटीलने अकेले बल्लेबाजी की लेकिन ऐसा था कि बाद में मुझे एहसास हुआ कि मेरे को खेलना चाहिए था वहां पर यस यस सर आप लेग ब्रेकर बहुत अच्छी गेंदबाजी करते हो मैंने हमेशा आपको देखा है लेकिन कहीं ना कहीं राजू पाटिल ने निराश किया था ऑफिशियल स्कोरर ने जो गेंदबाजी की थी अरे बिल्कुल सबसे बड़ी बात है कि सुनील पवार कैप्टन नजर ही नहीं आए खेल की शुरुआत होती हुई बैक टू क्रिकेट नाउ वेलकम ऑल ऑफ यू आर वॉचिंग लेट नारायण मेमोरियल कप 2021 गुड इवनिंग एंड वेलकम ऑल ऑफ यू द मैच बिटवीन जयदुर्गा बी स्पोर्ट एंड बालाजी स्पोर्ट्स द टारगेट इज 60 द आस्किंग रन रेट इज 12.00
सन स्लोली डाउन नाउ टू अपना ऑन द ग्राउंड पराग जादव एंड अंकित। पराग जादव इज द इनफॉर्म प्लेयर इन दिस सीजन। अवेश पाटिल ओपन द बॉलिंग अटैक फ्रॉम श्याम नाइक गैलरी एंड थ्री मैन इनसाइड द रिंग। डीपीश गली शॉर्ट थर्मेन शॉर्ट फाइन लेग लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन वाइडिश मिड विकेट मैन एट स्क्वायर लेग एंड मैन एट बैकवर्ड स्क्वायर लेग। वेलकम दिनेश जी चौगले आपला देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे। वेलकम मैन एट कवर पॉइंट first ball this time is in the air but safe landing through the extra cover for four. typical Parag Jadhav's stroke. कारण गरज होती आत्मविश्वास दाखवणारा हा शॉट। पहिल्याच बॉलवर दर्जेदार ड्राइव चौकार। लिटिल बिट इनसाइड आउट प्लेट थ्रू द एक्स्ट्रा कवर फॉर फोर। अवेश पाटिल अप टू द विकेट नाउ बोज टू पराग लेफ्ट फ्लोन राइट डिसीजन वाइड सिग्नल फ्रॉम अंपायर ही बोज इन दूसरा मोहल्ला बैट डिलीवरी इंडीड। खूप जास्त बाहेर उजव्या स्टेजच्या नियंत्रण रेषेच्या खूप जास्त बाहेर या ठिकाणी बॉल पंचाच्या मध्यपतून वाईट बॉलची खूण। पराग जाधव आक्रमक भूमिकेत जाणवायला लागलेला आहे। गोलंदाजी मार्कवर आवेश पाटील। आवेश पाटील अप टू द विकेट नाउ फेसिंग हिम पराग जाधव। दिस टाइम बलून इन द एयर कुड बी कॉट हरी जोशी अंडर इट नो मिस्टेक एट ऑल एंड फाइनली पराग जाधव ऑन हिज वे बैक टू द पवेलियन। आणि बघा कुठेतरी घाई नडली या ठिकाणी पराग जाधवची। ऑन साईडला स्लॉक करायचा तो बॉलला टॉपेज लागते आणि त्यानंतर खूप चांगला झेल त्या ठिकाणी हरीने टिपलाय आणि आता पहिला हादरा बसतोय तो म्हणजेच टीम बालाजी स्पोर्ट्सला धावसंख्या 5 असताना। न्यू बॅट्समॅन इन यश पाटील। यश पाटील इज द इन फॉर्म बॅट्समॅन इन 2019-20 व्हेन इज द ही वॉज द बेस्ट बॅट्समॅन ऑफ सीएम कप एंड जॉली कप कामतकर। टेमघर संघासाठी ग्रामीण क्रिकेट खेळतो आणि याच आठवड्यामध्ये त्याच्या मध्यमधून अर्धशतक देखील कंप्लीट केले झाले आणि आता मात्र तशाच आक्रमक फलंदाजाची गरज आहे ती म्हणजे टीम बालाजी स्पोर्ट्सला। यस रिमेंबर द यश पाटील जयदुर्गा बी बॅट्समॅन मेड 31 नॉट आउट रन नाव यश पाटील ऑफ बालाजी द न्यू मॅन इन। लेफ्ट हँडेड बॅट्समॅन अंकित दिस टाइम फ्लिक्स दॅट बॉल इन द एअर yes he is out back to back two wicket and Avesh Patil on hat trick। प्रतीकने हा झेल कंप्लीट केलेला आहे आणि आता दुसरा हादरा बसतोय टीम बालाजी स्पोर्ट्स संघाला एक स्टेबल टीमला। मात्र आता कुठेतरी बॅकफूटला टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी आवेश करतोय। जबरदस्त गोलंदाजी सुरुवात थोडीशी अडखळ झाली होती त्यानंतर खूप चांगला कमबॅक। धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स। मित्रांनो आगमन झालं आहे या मुख्य व्यासपीठावर स्वर्गीय नारायण म्हात्रे स्मृती चषक 2021 या स्पर्धेसाठी सर्वांचे लाडके आमचे अंकल सिरनाजी पाटील साहेबांचं आगमन झालं आहे। आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे। वेलकम। 5 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट न्यू मॅन इन सूरज जोशी बट अवेश पाटील ऑन हॅट्रिक नाव फेसिंग हिम यश पाटील।
अभिष पाटिल, बोस टू यश। ओ बॉल इज क्रॉस द बाउंड्री फॉर फोर, यश इज अंपायर रेजिंग हिज फिंगर एंड यश पाटिल ऑन हिज वे। अंपायर ने अपनी उंगली उठा दी है, लेकिन अंपायर ये बताइए क्या ये हैट्रिक पूरा हुआ है? जिस तरह का बैट्समैन आगे खेल रहे थे, क्या वो स्टंप हुए हैं या रनआउट हुए? रनआउट हुए हैं। लेकिन तीसरा विकेट यहाँ पे गिरता हुआ, व्हाट अ बॉलिंग, व्हाट अ बॉलिंग फ्रॉम अवेश पाटिल। सांघिक यश मिळते या ठिकाणी, धावपळीच्या स्वरूपात आता यशला परतावं लागते। रिफ्लेक्सेस फास्ट नव्हते, यश रक्षकाकडे बॉल गेल्यानंतर लगेच बॉडी रोल करून त्यांना क्रीजमध्ये यायचं होतं, पण त्याच्या हातातून बॅट निसटली त्यामुळे धावपळीच्या स्वरूपात बाद होऊन परतावं लागते यश पाटीलला। एक मोठा विकेट मिळतोय तो म्हणजे टीम जयदुर्गा बी संघाला। वेलकम मनीश्री श्रीनाथजी पाटील, आमचे अंकल शिवसेना उपशहर प्रमुख भिवंडी, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे अंकल। आपल्या माहिती करता की सदर सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये बालाजी स्पोर्ट सरोली पाडा आणि जयदुर्गा टिमगर पाडा बी हा संघ खेळताना मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। न्यू बॅट्समॅन इन दर्शन पाटील, बट आय थिंक बालाजी इन डीप ट्रबल नाव बिकॉज ऑन बोर्ड ओनली 5 रन्स अँड दे lost 3 important wickets so far, but a eventful over so far from Avish Patil. Time is 5 PM. Avish Patil up to the wicket now, facing him Darshan. Goes to Darshan Patil, soft and push, they threw for one, wide return from Jagdish. एक महत्वपूर्ण सूचना, यानंतर होणारा सामना चॅलेंज स्पोर्ट्स विपक्ष राईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हा मात्र बॅड लाईटमुळे आम्ही पुढे ढकलतोय आणि दोन्ही संघांना सकाळी 11 तारखेला सकाळी 9 वाजता रिपोर्ट करायचं आहे। राईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आणि चॅलेंज स्पोर्ट्स या दोन्ही संघांना 11 तारीख को सुबह 8 बजे रिपोर्ट करना है दोनों टीमों को। 8:30 से 9:30 के बीच में मैच शुरू होगा क्योंकि आखिरी दिन है। सो फार इवेंटफुल ओवर फ्रॉम अवेश पाटिल, 6 runs and 3 wickets, 1 batsman गेट्स रन आउट। अवेश पाटिल राइट आर्म राउंड स्टंप्स, बोस टू सूरज जोशी, लाउड शॉट फॉर LBW। अंपायर नो सिग्नलिंग ऑफ द बैट देन ड्रॉप ऑन हिज पैट, डेट मार्क्स इवेंटफुल ओवर टर्न फ्रॉम अवेश पाटिल। 7 runs considered, ई क्लेम 2 wickets, 1 batsman गेट्स रन आउट। इंटरेस्टिंग टू सीन रीप्ले, यस ऑफ द बैट, गुड डिसीजन फ्रॉम अंपायर। एक ओवर की समाप्ति पर रन बने 7, 3 wickets। दोस्तों कल ठीक 8:30 बजे देखना ना भूलिए, शरद बुइर फैम टीम जय भोलेनाथ बना ब मुकाबला अल्ताफ बाली फैम टीम पनीर स्पोर्ट्स। 8:30 और 9:45 के बीच में दोनों टीमों को रिपोर्ट करना है। हम 9 से पहले टॉस करेंगे और 9 बजे पहली गेंद फेंकी जाएंगी, अथवा टीमें लीड हुई तो फिर वो मुकाबले 5-5 ओवर के शुरू हो जाएंगे। चला टीम मीटिंग करू ना अपन प्लीज, जयदुर्गा भी प्लीज। दूसरा मुकाबला साइंस स्पोर्ट खारबाओ, महेंद्र पाटिल फैम टीम और सुरेश इंटरप्राइजेस पाए, बड़ा तेन अनिल देवलीकर फैम टीम। तीसरा मुकाबला RD 4440 विनोद पाटिल बारक्या पाटिल बारक्या भाई पाटिल फैम टीम और भरत स्पोर्ट वल महेश पाटिल फैम टीम। चौथा मुकाबला VP प्रतिष्ठान और आर्यन भादौड़ के बीच में। खेल की शुरुआत होती भी गेंदबाजी के लिए हरी जोशी, ओ बढ़िया गेंद ऑफ कटर किया था,
टिप्पा खाने के बाद बाहर निकली थी और कहीं भी पैर नहीं चले थे, क्रिस बॉक्स से खेले थे, वहाँ पर बल्ले को स्विंग जरूर किया था सूरज जोशी ने। खड़े खड़े खेळायचं होतं पण यावेळी कुठेतरी पवित्र्यामध्ये चूक झाली, खूप जास्त बॉल कट झालाय त्यामुळे समन्वय होऊ शकला नाही बॅट्स आणि बॉलचा। धावसंख्या थांबले 7 वर। हरी जोशी फिर से स्विंग, लेकिन आप बच नहीं पाए अंपायर की नजर से, वाइट। देखिए लाइन अंपायर को बिलोंग करती है, अंपायर चाहे तो वाइट दे, ना चाहे तो ना दे, लाइन बिलोंग्स टू अंपायर। इमोशन होना चाहिए, लेकिन इमोशन में अंपायरों की रेस्पेक्ट होना चाहिए, क्योंकि दुनिया के क्रिकेट में वही क्रिकेटर्स मान बने जिन्होंने अंपायर के फैसले को सर झुका के कबूल किया। सचिन तेंदुलकर को बॉडी बिफोर द विकेट आउट दिया गया था। हरी जोशी फिर से कटर गेंदबाजी हो रही है। सूरज जोशी परेशान है, ढूंढते रह जाऊंगे। ये देखिए क्या खूबसूरत गेंद थी, लेट स्विंग भी थी, अतिरिक्त उछाल भी था उसमें। अब देखिए गेंदबाज भी रफ्तार से ज़्यादा वेरिएशन पे ध्यान दे रहे हैं और भिवंडी क्रिकेट इसीलिए तो अब चैलेंजिंग क्रिकेट बन गया। ओपन में भी भिवंडी के खिलाड़ी भी फ्लिक कर दिया गैप में, कोई ओ क्या फील्डिंग हुई है, एक लम्हे लगा था कि गेंद शायद बाउंड्री के बाहर जाए। उमेश नाइक झपटे थे वहां पर, रिले फील्डिंग, एक रन, स्कोर 9 पे पहुंचा है, 3 विकेट। आज उमेशचा दिवस आहे, त्याची गोलंदाजी चांगली राहिली आहे, त्याचं क्षेत्ररक्षण चांगलं होतंय, आजचा दिवस उमेशचा ठरतोय। आणि जयदुर्गा बी सुरुवातीला या सामन्याच्या अगोदर वाटलं होतं की कुठेतरी बॅकफुटला आहे की काय या डावाच्या पहिल्या डावाच्या सुरुवातीला, पण त्यानंतर मात्र दमखम दाखवलाय मिडल ऑर्डरने आणि त्यानंतर आता गोलंदाज आपली जादू मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहेत। हरी जोशी अभी तक तो बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं बायात के बैट्समैन के लिए, अब उनके सामने दर्शन पाटिल हैं। बहुत ही खूबसूरत कवर ड्राइव, गैप के अंदर कोई मौका नहीं, 4 रन ऑन द राइज के लिए। तरह के आप शॉट खेलते हैं तो आपका सिर काफी स्थिर चाहिए, ऑन दी अप खेला था, बहुत ही जाजिबुल नजर कवर ड्राइव। हरी जोशी स्विच हिट की कोशिश, बीडवे ऑफ स्टंप के बाहर, डॉट गेंद, स्कोर है इस वक्त बालाजी स्पोर्ट्स का 13 रन 3 विकेट। बॉलला न ओळखता, बॉलला न वाचता, बॉलर्सला न रीड करता, उलट दिशेने खेळण्याचा फक्त अट्टहास होता या ठिकाणी, त्यामुळेच मात्र समन्वयित करू शकला नाही या बॉलला। बॉल जातोय डॉट, धावसंख्या 13। आपके पास छुट्टे पैसे देने को है तो 2000 का नोट दुकानदार को देने की क्या जरूरत है। राइट आर्म राउंड ही स्टंप्स, इस मरतबा आड़े बल्ले से खेला है, ऑफ स्टंप के बाहर की गेंद को बलवंत के पास आउटफील्ड में, 1 रन 14 पे पहुंचा है स्कोर, ओवर समाप्त हुए 2, स्कोर है 14, ओवर बचे 3। और यहाँ से जो रन चाहिए साहिबा बता रहे हैं कि 46 15.33 का आस्किंग रन रेट। चला मॅच ऑन ठेवायचे, संध्याकाळ 17 हळूहळू या मैदानावर तुम्हाला पाहायला मिळते। थोडं शहरीकरण झालंय भादवडचं, त्यामुळे सूर्य अस्ताला जातोय आणि त्यामुळे थोडासा 10-15 मिनिटं अगोदर या मैदानाच्या आतमध्ये काळोख येतोय, त्यामुळे विनंती करतोय फेअर गेम करा आणि लवकरात लवकर मॅच ऑन करा। 18 बॉल्समध्ये 46 धावांची गरज असेल। 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, आता दर्शन पाटील आणि सूरज जोशी यांना दमखम दाखवावं लागेल आणि विवंडी सिटी क्रिकेट काय असते ते मात्र प्रेक्षकांना दाखवावं लागेल, संघ मालकाला खुश करण्यासाठी आक्रमक फलंदाजी करावी लागेल। खेल की शुरुआत होती भी, देखना है गेंदबाजी को दूर वाले छोर से किसको लगाया गया है। थोड़ा सा सूरज कमेंट्री बॉक्स, कारण की अपन एक स्वागत आणि सन्मान करणार आहोत। मिराज अपन थोड़ा सा लक्ष द्यायचं व्यासपीठवर, कारण की स्वागत आणि सन्मान अपन करत आहोत। मी जगन्नाथ नाईक यांना विनंती करतोय की अपन हरिचंद्र मामा
आमचे जे आहे त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करायचा आपल्या शुभ हस्ते। उद्यापासून जगन्नाथ नाईक यांचा सिद्दीक बाबे सर आपण आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून अँकर म्हणून आपण काम करणार आहात। या स्पर्धेसाठी आपल्या गावातील एक चांगले समालोचक आहेत, त्यांच्या माध्यमातून मला देखील भरपूर काही शिकायला मिळालं या ग्राउंडवर। आणि आज खरं तर जगन्नाथ नाईक यांना पहिल्यांदा मी बघितलं या व्यासपीठावर की त्यांनी हजेरी लावली आहे। बॅक टू नो क्रिकेट, थँक्यू। सूरज की गेंद, बहुत ही कड़ा राउंड ड्राइव कारपेट के जरिए आउटफील्ड में, मिड विकेट पे खिलाड़ी एक रन, स्कोर आगे सरकता हुआ पहुंचा है 15 रन। अब आस्किंग रन रेट का दबाव धीरे धीरे बढ़ता हुआ बालाजी स्पोर्ट पे। थैंक यू कॉमेंट्री बॉक्स। मित्रों व्यासपीठ आगमन है, काजल्याबाबू बर्डे यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत है। स्वर्गीय नारायण मात्रे स्मृति चषक 2021 या स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यासाठी करिश मात्रे अँड कंपनीला काजल्याबाबू बर्डे साहेबांचं आगमन झालं, आपल्या मनापासून हार्दिक स्वागत आहे। सूरज भुईर राइट आर्म राउंड स्टंप्स आते हुए बाएं हाथ के बैट्समैन सूरज जोशी के लिए, सूरज टू सूरज, जबकि सूरज डूब रहा है। हुक किया है, गेंद बहुत दूर गई गई है, तारामंडल में 6 रन। शॉट को देखकर सुरेंद्र अंबरनाथ और क्लाय लॉयड की याद ताज़ा होती हुई, क्या पोजीशन किया था सूरज जोशी ने अपने आप को। देखिए जब आप हुक शॉट खेलते हैं तो गेंद की लाइन के पीछे या गेंद की लाइन से हटकर खेलना चाहिए। पण खूप चांगला स्ट्रोक या ठिकाणी आला पाहायला मिळाला आहे, आणि मोक्याच्या वेळेला आत्मविश्वास दुणावणारा हा षटकार, धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचलेली आहे। देखिए सूरज जोशी बहुत बड़े ऑलराउंडर हैं और उन्होंने इस स्थिति में कई मैचेस बालाजी को जीता है। सूरज भुईर, ओ गेंद पीछे निकल गई, अजीब वो गरीब शॉट था, बल्ले को लगा था उनके, उन्हें भी नहीं पता था, हालांकि बहुत फाइन खेलना चाहते थे। देखिए ऊपर लगी थी बल्ले के लगभग बॉटम के पास, सॉरी हैंडल के पास लगी थी। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 22। अजूनही गरज आहे 38 धावांची आणि बॉल शिल्लक असतील 15 बॉल 38 धावांची गरज। 1 से 2 बड़े शॉट शाम के मैच को बहुत ही रोमांचक बना सकते हैं। सूरज भुईर, दर्शन को हेलीकॉप्टर उड़ाया और देखना है क्या कुछ हुआ है। 6 रन, सर के ऊपर से पानी जाए या गेंद जाए दोनों सूरतें डुबा देती है। पंडरपुरी चाय लेनी चाहिए। यस, थोड़ी सी चाय सुस्ती भगाए। देखिए अगर धोनी इंटरनेशनल क्रिकेट में नहीं आते तो हेलीकॉप्टर शॉट देखने को ही नहीं मिलते। हालांकि धोनी से पहले खेले गए इंटरनेशनल क्रिकेट में, नाम नहीं दिया गया था उसको। इस मरतबा नीची गेंद रही थी। इनसाइड आउट खेलना चाहते थे, ऑन द राइज ऑन द अप खेलने की कोशिश। 28 रन हो चुके आणि IPL एवढं समृद्ध आहे त्यामुळे आता या सर्व शॉट्सला नावं देखील दिली गेली असे साहेब मोमीन ही आम्हाला माहिती देत आहेत। यस, धोनी के आने के बाद ही और खासतौर से IPL में ज्यादा। इस मरतबा मिस क्यू, हो क्या कैच पकड़ा है। अगर गेंद पीछे निकल जाती तो शर्तिया 4 रन होते, शॉर्ट फाइन लेग पे बढ़िया कैच। इस तरह के कैचेस बहुत मुश्किल रहते हैं, बहुत खूबसूरत कैच।
धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स सिद्दीक बाबे सर, कारण की अपन स्वागत आणि सन्मान करणार आहोत या मुख्य व्यासपीठावर. मी विनंती करतो सावंजी म्हात्रे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते माननीय श्रीनाथ पाटील आमचे अंकल शिवसेना उपशहर प्रमुख यांचा आपण स्वागत आणि सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. स्वागत आणि सन्मान स्वर्गीय नारायण म्हात्रे स्मृती चषक 2021 या स्पर्धेमध्ये स्वागत आणि सन्मान आपण करत आहोत. आमचे अंकल सर्वांचे प्रिय श्रीनाथजी पाटील अंकल यांचा स्वागत आणि सन्मान श्रावणजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केला जात आहे. मित्रांनो, एक स्वागत आणि सन्मान खूप मोठा होणार आहे. 2 दिवस झाले या स्पर्धेला, चांगलं समालोचन आम्हाला ऐकायला मिळालं. व्हॉइस ऑफ मीरा भाईंदर आमचे मित्र मणिजी पाटील यांचा आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. मी वॉलअप भादवर करेश म्हात्रेंना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान मनीष पाटील यांचं करायचं आहे. स्वागत आणि सन्मान केला जात आहे. करेश म्हात्रेंच्या शब्दाला मान देऊन या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी आज मीरा भाईंदर या परिसरावरून या भिवंडी परिसरामध्ये या भादवड गावामध्ये 170 इंटरव्यू किए उन्होंने लॉकडाउन में. इंटरव्यू सम्राट के साथ कॉमेंट्री में भी वो काफ़ी अच्छी पोजिशन हासिल कर चुके हैं. बहुत अच्छी कॉमेंट्री की. हमारी शुभकामनाएँ, आप इसी तरह आगे बढ़े. और आजकल भिवंडी में उनकी कॉमेंट्री को बहुत ज़्यादा पसंद किया जाता है तालुका में. वेल डन मनीष इन नारायण स्मृति चषक. 2 ओवर 32 रन. देखिए मुनीस अभी भी बल्लेबाजी को नहीं आए. राजा गुलविया हैं, बहुत अच्छे स्ट्राइकर हैं. हरी जोशी का ये ओवर साबित कर देगा कि आज की शाम क्या प्रभुदास नाइक और जय दुर्गा बी टेमगढ़ पाड़ा के नाम वेलकम या आज की शाम बालाजी स्पोर्ट और दयानंद चोरगे के नाम. वेलकम माई ब्रो मचिंदर नाइक, अपना हार्दिक स्वागत है. हरी जोशी राइट आर्म राउंड स्टम्प्स, 32 रन चाहिए 12 गेंदों पर. 3 खिलाड़ी सर्कल में. हरी जोशी सूरज जोशी के लिए. जोशी टू जोशी, इस मरतबा गेंद पैरों में टकराई. जोशी टू जोशी, किसको मिलेगी खुशी. लेकिन ये बहुत कम देखने को मिलता है कि जोशी टू जोशी. हालांकि सबसे ज़्यादा अगर क्रिकेट में देखने को मिलता है पाटिल वर्सेस पाटिल. बॉल डॉट, जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी हरीची. आणि आज हरीने देखील प्रभावित केले ऍज अ बॉलर. हरी जोशी सूरज जोशी के लिए. गेंद को स्विंग किया हवा में लेकिन पहुंच नहीं पाए पहले बाउंस पर 4 रन. आणि थोडीशी अपवर्ड डाउनवर्ड्स आहे पण लक्ष देखील नव्हतं. व्यवस्थित बॉलवर पोचला नाही त्यामुळेच बॉल टप्पा घेऊन सीमारेषेच्या बाहेर धावसंख्या जाऊन पोचते 32 वर. अजूनही 28 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असतील 10. 10-28 का इक्वेशन ये ओवर में साफ हो जाएगा कि ऊंट किस करवट बैठने जा रहा है. हरी जोशी सूरज को स्विंग एंड मिस. सामने नहीं खेले, आड़े बल्ले से खेले. अजूनही मोनीशचं येणं बाकी आहे. मोनीश अजूनपर्यंत तंबूमध्ये आपल्या खेळीची वाट बघतोय. दरम्यान राजा आणि सूरजची ही जोडी धावसंख्येला आकार देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न. धावसंख्या 32 वर थांबले. 2 डॉट गेंदे आपने खेली, 1 चौका लगा है. 3 गेंदों में 2 बड़े स्ट्रोक लगाना सूरज के लिए आवश्यक हो गया है. हरी जोशी इस मरतबा हेलीकॉप्टर उड़ाना चाह रहे थे. 1 रन. अच्छी बॉलिंग हो रही है. जड़ में गेंदबाजी कर रहे हैं हरी जोशी. चैनल बॉलिंग जिसे कहते हैं क्रिकेट में. अब 8 गेंदों में कितने चाहिए. 27. डू और डाई, हिट आउट और गेट आउट. एक्झॅक्टली नॉकआउट स्टेज आहे. लीग मॅचेस तर खूप सारा खेळून झालेले आहेत पण आता आपण नॉकआउट स्टेजेसच्या स्पर्धा खेळतोय. तर आज नाही, आता नाही तर कधी नाही. जर पराभूत झाला तर घरचं तिकीट पक्क. हरी जोशी राजा को फ्लिक कर दिया. 6 रन. क्या शॉट खेला. इतनी गेंद खराब नहीं थी. लोअर फुलटॉस गेंद को इस तरह मारना ये अपने आप में बताता है कि राजा में कितना टैलेंट है. सेवक मानुस भला मनन है सदा.
उठना टेक और सिक्सर देख। अब उम्मीद है जगह दी है राजा गुलवी ने, मैन फ्रॉम निम्बोली, और 39 रन में 7 गेंदे 21 रन। ये गेंद आर पार की लड़ाई की बड़ी गेंद, हरी जोशी राजा गुलवी के लिए। ओ इस मरतबा मिस टाइम स्ट्रोक है और राजा गुलवी आउट। धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे। चलो शत्रक्षण लावून घ्यायचे अपन। जय दुर्गा टेमगरपाड़ा बी संघाने अपना शत्रक्षण लावून घ्यायचे। 6 गेंदों में अब 21 रन चाहिए और नए बैट्समैन मोनिस पाटिल टीम के कैप्टन बल्लेबाजी को आए हैं, स्ट्राइक भी उन्हीं के पास रहेगा। ऑर्गनाइज कमिटी से सूचना ये कि शत्रक्षण त्वरित लावून घ्यायचे अपन, कारण की 6 चेंडूंचा खेल बाकी है। काय वाटतं मनीष सर, कसा तुमचा प्रवास राहिला 2 दिवस या स्पर्धेमध्ये? बाप रे बाप, भन्नाट म्हणजे अविश्वसनीय मी म्हणू शकतो। सकाळपासून कित्येक सामने पाहिले आणि जवळपास कुठला संघ पराभवाच्या छायेत जाण्यासाठी तयारच नाहीये। शेवटच्या बॉलपर्यंत अतूट विश्वास त्यांचा प्रत्येक खेळाडूंचा आहे की आम्ही जिंकणारच आहोत, आणि म्हणूनच भिवंडीचं क्रिकेट कुठेतरी या सिटी फॉर्मॅटमध्ये विकसित झाल्यासारखं जाणवते। 2 दिवस आपण समालोचक करतायत, काय अनुभवलं या मैदानाबद्दल सांगायचं झालं तर मी आजपर्यंत कॉमेंट्री बॉक्स दर्जेदार यास क्रीडांगण अनुभवलं आहे। स्ट्रेट टू पिच आणि बाल्कनी व्ह्यू या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भादवडवर। खेल की शुरुआत होती हुई आखिरी ओवर में गेंदबाजी के लिए उमेश नाइक को लगाया गया। देखिए कल पहला मुकाबला जय भोलेनाथ स्पोर्ट्स और पायनियर स्पोर्ट्स के बीच में है। दोनों का कोई खिलाड़ी अगर मेरी आवाज़ सुन रहे हैं तो ऑर्गेनाइजिंग कमेटी का कहना है आपको 8:30 बजे रिपोर्ट करना है, 9:45 बजे टॉस होगा और पहली गेंद 9 बजे गिरेंगी। अगर टीमें किसी वजह से भी लेट हुई तो आपको कम ओवर के मैचेस खेलना होंगे। हमारे प्रिंस मूवीज आपको भी 8:30 बजे आना है। उमेश नाइक मोनिस के लिए 6 गेंदे 21 रन। मोनिस में क्षमता है इस तरह के स्ट्रोक्स लगाने की। पहली गेंद उछाल दिया हवा में, अब जाकर मोनिस भी शून्य पे आउट। और मोनिस के आउट होने के बाद अब सारी जिम्मेदारी सारा दारोमदार सूरज जोशी के कांधों पर, 5 गेंदों में 21 रन बनाने का। डॉट गेंदे खेलिए, 4 सिंगल बनाए, 1 चौका लगाए, 1 सिक्सर लगाए। अब 5-14 रन पे खेल रहे हैं, 5 गेंदों में 21 बनाने हैं। अब अगर कोई ये कारनामा कर सकता है तो फिर वह आखिरी उम्मीद की किरण सूरज जोशी, नए बैट्समैन वैभव माळी। नॉन स्ट्राइक एंड लासिल, स्ट्राइक वर सूरज। इस मरतबा ऑफिस टर्म के बाहर वाइड, 5 गेंदे 20 रन। एक एक बॉल दबाव वाढवणारा, एक एक बॉल टेन्शन आणणारा, एक एक बॉल विजयाकडे नेणारा, एक एक बॉल पराभवाकडे जाणारा, नक्की जिंकेल कोण? तो असेल बालाजी स्पोर्ट्स की जय दुर्गा बी। लेट्स सी, 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत। ओ बढ़िया गेंद। देखिए अभी तक उमेश नाइक ने नारायण स्मृति चषक में 8 गेंदे किए और 1 भी रन नहीं दिया है।
वाह वाह वाह, हाँ देखिए चार विकेट लिए और 8 गेंदे डॉट, एक कीर्तिमान उमेश नाइक का इस ग्राउंड पर। उमेश नाइक राइट आर्म ओवर द विकेट आते हुए, इस मार दबा तान दिया आसमान में, सूरज जोशी भी आउट, सूरज भी डूब गया और सूरज जोशी भी चले गए। गेंदों में अभी तक कोई रन नहीं दिया है और 5 विकेटें ले चुके हैं उमेश नाइक। सूरज जोशी के नाम रिकॉर्ड है, 2 ओवर में इस ग्राउंड पे कोई भी रन नहीं और 4 विकेट। ये देखिए इनको घूम के दे दिया, इन्होंने तो ऐलान किया कि मैं सिंगल नहीं लूंगा, लूंगा तो सीधा 6। माली का कड़क शॉट, 46वें, अब बचा क्या है, 2 गेंदे और रन कितने, 14। आरके ट्रॉफी में जब वेदांत वाड़ा अपना पहला मुकाबला यहाँ खेल रही थी, पहली आरके ट्रॉफी 2004, 1 गेंद पे 13 है, गेंदबाज ने नो बॉल किया, लास्ट गेंद पे छक्का लगा, उसके बाद आरके ट्रॉफी ही जीत के गए। अच्छी वापसी, स्विंगिंग यॉर्कर, बल्ले की जड़ से गेंद टकराई, 2 ऑफ द बैट, जड़ में गेंदबाजी। जय दुर्गा बी अपने घरेलू मैदान पे वैसे भी इतने आसानी से हारती नहीं है, लेकिन आज परफॉर्मेंस बल्लेबाजी का उतना अच्छा नहीं रहा अगर हम यश को निकाल दे तो, लेकिन गेंदबाजी बहुत ही परफेक्ट रही। 1 गेंद के लिए फील्डिंग लगाई जा रही है, 13 रन चाहिए, शायद हरी जोशी को कुछ अलग ही याद आ रहा है। उमेश भी रुक गए, देखना है शायद अंपायर को पूछ रहे हैं बराबर ना, मैं राइट में 3 नहीं ना, आपके बाजू में खड़ा रह सकता हूं, हम पढ़ने का इस ओके। और इसके साथ ही आज की शाम जय दुर्गा बी टेमगढ़ पाड़ा और प्रभुदास नाइक के नाम है।